नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीतील वर्णाच्या तीन प्रकारापैकी स्वर म्हणजे काय व स्वराचे प्रकार कोणते आहेत हा भाग पाहणार आहोत। वर्णाचे तीन प्रकार आहेत हे या अगोदर आपण पाहिलेले आहे, त्यामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन। सर्वप्रथम स्वर म्हणजे काय ते पाहू। ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात। स्वराची उदाहरण पहा, अ आ ई ई ऊ ऊ रु लु ए ओ औ। ही मराठी भाषेतील एकूण 14 स्वर आहेत। आता आपण स्वराचे प्रकार पाहू। स्वराचे मुख्य दोन प्रकार आहेत। स्वराच्या उच्चार कालावधीवरून पडणारे प्रकार आणि स्वराच्या उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार। स्वरांचे उच्चार करावयाच्या कालावधीवरून पडणारे चार प्रकार आहे, त्यामध्ये ह्रस्वस्वर, दीर्घस्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर। स्वरांच्या उच्चार स्थानावरून पडणारे दोन प्रकार आहे, त्यामध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर। या स्वरांच्या प्रकाराची आता आपण सविस्तरपणे माहिती पाहू। स्वरांच्या उच्चाराच्या कालावधीवरून पडणारे प्रकार। स्वरांचे उच्चार करावयास लागणाऱ्या कालावधीवरून पडणारा पहिला प्रकार आहे ह्रस्वस्वर। ह्रस्वस्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्या स्वरांना ह्रस्वस्वर असे म्हणतात। ह्रस्वस्वर कोणते पहा, अ ई ऊ रु लु हे ह्रस्वस्वर आहेत। स्वरांच्या उच्चाराच्या कालावधीवरून पडणारा दुसरा प्रकार आहे दीर्घस्वर। दीर्घस्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्या स्वरांना दीर्घस्वर असे म्हणतात। दीर्घस्वर कोणते आहेत? आ ई ऊ हे दीर्घस्वर आहेत। तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर। दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात। दोन स्वर मिळून कोणते संयुक्त स्वर तयार होतात? ए ओ औ हे संयुक्त स्वर आहेत। हे संयुक्त स्वर कसे तयार झाले ते पहा। ए कसा तयार झाला? अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई मिळून ए तयार झाला। ए कसा तयार झाला? आ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई। ओ कसा तयार झाला? अ अधिक ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ। आणि औ कसा तयार झाला? आ अधिक ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ। म्हणून ए औ ही संयुक्त स्वर आहेत। स्वरांचे उच्चार करण्याच्या कालावधीवरून ह्रस्वस्वर, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर हे तीन प्रकार आपण पाहिले। या स्वरांचा उच्चार करण्याच्या कालावधीला मात्रा असे म्हणतात। ह्रस्वस्वरांच्या उच्चाराला जेवढा कालावधी लागतो ती एक मात्रा आणि दीर्घस्वरांच्या उच्चाराला जेवढा कालावधी लागतो त्या दोन मात्रा मानतात। आता आपण स्वरांचे उच्चार करण्याच्या कालावधीवरून पडणारा चौथा प्रकार पाहू, इंग्रजी स्वर। इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेत आलेल्या स्वरांना इंग्रजी स्वर असे म्हणतात। इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये कोणते दोन स्वर आलेले आहे? तर ए आणि अ। आता आपण स्वरांच्या उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार पाहू।
स्वरांच्या उच्चार स्थानावरून पडणारा पहिला प्रकार आहे सजातीय स्वर। सजातीय स्वर म्हणजे काय? तर एकाच उच्चार स्थानामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। सजातीय स्वर कोणते आहेत? अ आ, ई ई, ए ओ औ। हे स्वर एकाच उच्चार स्थानामधून उच्चारल्या जातात आणि म्हणून यांना सजातीय स्वर असे म्हणतात। स्वरांच्या उच्चार स्थानावरून पडणारा दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर। विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चार स्थानामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात। विजातीय स्वर कोणते आहेत? अ ई, अ ई, आ ई, अ उ, अ ई, उ ए, आ उ। हे स्वर भिन्न उच्चार स्थानामधून उच्चारल्या जात असल्यामुळे यांना विजातीय स्वर असे म्हणतात। पुन्हा एकदा स्वरांच्या प्रकाराची थोडक्यात उजळणी करूया। स्वरांचे दोन मुख्य प्रकार आहेत, स्वरांच्या उच्चार कालावधीवरून पडणारे प्रकार आणि स्वरांच्या उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार। स्वरांच्या उच्चार कालावधीवरून पडणारे चार प्रकार आहेत, त्यामध्ये ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर। ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो ते ह्रस्व स्वर आहे। ह्रस्व स्वर कोणते? अ ई उ ऋ लु। दीर्घ स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो। दीर्घ स्वर कोणते आहेत? तर आ ई उ। दोन स्वर मिळून जे स्वर तयार होतात ते संयुक्त स्वर आहेत। संयुक्त स्वर कोणते आहेत? ए ए ओ ओ। इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले स्वर कोणते आहेत? तर ते आहेत ए आणि अ। स्वरांच्या उच्चार स्थानावरून पडणारे दोन प्रकार आहेत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर। एकाच उच्चार स्थानामधून जे स्वर उच्चारले जातात ते सजातीय स्वर आहेत। सजातीय स्वर कोणते आहेत? अ आ ई ई उ उ ए ओ औ। भिन्न उच्चार स्थानामधून जे स्वर उच्चारल्या जातात ते विजातीय स्वर आहे। विजातीय स्वर कोणते आहेत? तर अ ई अ ई आ ई अ उ उ ई उ ए आ उ। या भागामध्ये आपण स्वर म्हणजे काय आणि स्वराचे प्रकार पाहिलेले आहे। पुढच्या भागामध्ये आपण स्वराधी म्हणजे काय आणि स्वराधीचे प्रकार पाहू। धन्यवाद।